पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना भवनासोबतच आता दसरा मेळावाही हायजॅक होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला। कारण यंदा शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार की शिंदे गटाचा याबद्दल कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला। कारण शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेनेने अर्ज तर दाखल केला, मात्र पालिकेकडून याबाबत आढेवेढे घेतले जातात। एकदा का परवानगी नाकारली की तातडीने शिंदे गट अर्ज करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मेळाव्याची परवानगी शिवसेनेऐवजी शिंदे गटाला मिळावी यासाठी पडद्या मागून जोरदार हालचाली सुरू आहे। मात्र परवानगी मिळाली तर शिवाजी पार्क मधल्या स्टेजवरून केवळ मुख्यमंत्री शिंदे भाषण करणार की फडणवीस हे देखील पाहावं लागेल। याबद्दल अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, शिंदेगड शिवसेनेला एकावर एक धक्के देत आहेत, आता या सगळ्या दसरा मेळाव्याचं सुद्धा प्रकरण नव्यानं समोर येतं। खरं तर सूरज, यासाठी कशा पद्धतीनं पडद्या मागून तयारी केली जाते? नक्की ज्याकडनं शिंदे गटाकडनं पुरेपूर प्रयत्न सुरू आहे ते म्हणजे दसरा मेळावा जो आहे शिवसेनेचा तो पुन्हा एकदा हायजॅक करण्याचा। यापूर्वी देखील त्यांनी चिन्ह आणि सेनाभवन यांच्यावर हात ठेवलेला आहे आणि त्या ते दोन्ही प्रश्न हे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा न्यायप्रविष्ठेत आहेत। तर दुसरीकडे आता शिंदे गटाकडनं शिवसेनेचा दसरा मेळावा हा हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। शिवसेनेने मात्र दसरा मेळाव्यासाठी पालिकेत परवानगी घेतलेली आहे, मात्र अद्याप त्यांना परवानगी ही मिळालेली नसल्याची माहिती मिळते। आणि दुसरीकडे भाजपकडनं शिंदे गटाला पडद्या मागून का होईना पण मदत ही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेत मोठी दरी पडली, सत्ताकारण झालं, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार बनलं, मात्र आता दसरा मेळावा जो शिवसेनेचा प्रतिष्ठेचा मानला जातो आणि शिवतीर्थावरनं तो संबोधित केलं जातं अनेक मान्यवरांना, हा प्रतिष्ठेचा दसरा मेळावा हा शिंदे गटाकडनं हायजॅक केला जात आहे। मात्र जर हा का हायजॅक झाला तर दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडनं एकनाथ शिंदे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील का त्यांच्याबरोबर फडणवीस हे देखील असतील, हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र दुसरीकडे दसरा मेळावा हा शिंदे गटाकडे न जाण्यासाठी शिवसेनेकडनं देखील मोठी रणनीती ही आखली जात आहे आणि हे प्रकरण देखील आता शिवसेना कशाप्रकारे शिंदे गटाला थोपवते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण यापूर्वी देखील अशाच प्रकार शिंदे गटाकडनं केले गेलेले आहेत, मग तो चिन्हाचा प्रश्न असो किंवा सेनाभवनाचा असो किंवा शिवसेने या नावाचा असो किंवा पक्षाचा असो, हे अजूनही प्रश्न न्यायप्रविष्ठेत आहेत। त्यामुळे दसरा मेळावा हा आता नेमका कुणाला त्याच्यासाठी परवानगी मिळते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच सूरज, आता हे सगळं थोपवण्यासाठी शिवसेना कशा पद्धतीनं पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।